राज्याच्या काही भागामध्ये आजपासून लोड शेडिंग सुरू होत आहे. मुंबईला मात्र या लोड शेडिंग मधून सध्या तरी वगळण्यात आलेलं आहे. एमएसईडीसीतलं हे लोड शेडिंग आता जाहीर केलेलं आहे आणि रोज 2 तास हे लोड शेडिंग होणार आहे. राज्यातल्या महावितरणच्या जवळपास 3 कोटी ग्राहकांना या लोड शेडिंगचा शॉक बसणार आहे. विदर्भ मराठवाडा खान्देशमध्ये लोड शेडिंग होणार आहे. मुंबईमध्ये भांडूप मुलुंड ठाणे नवी मुंबई या शहरामध्ये लोड शेडिंग होणार नाहीये. तर राज्यामध्ये 2.5 ते 3 हजार मेगावॅटचा सध्या तुटवडा आहे आणि सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीमध्ये जपून वीज वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. महत्वाची बातमी आहे जनतेला शॉक देणारी. राज्यातल्या 3 कोटी ग्राहकांना आता लोड शेडिंगचा हा शॉक बसणार आहे. विदर्भ मराठवाडा आणि खान्देशमध्ये आजपासून लोड शेडिंग आहे. राज्यातल्या 3 कोटी ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. रोज 2 तास नागरिकांना लोड शेडिंगचा शॉक असेल. छत्रपतींचा विचार म्हणजे